आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब नेटफ्लिक्स 3 महीने तक सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? आजरा कासार काणगाव मध्ये हत्ती हुसकवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। गेले 8 दिवस चितळे जेऊर मध्ये पिकांचे नुकसान करून धुमाकूळ घालणाऱ्या हत्तीच्या कळपाला हुसकवण्याची मोहीम आजरा वनविभागाने राबवली आहे। चंदगड मधून आलेल्या हत्तीच्या कळपाने अल्पावधीतच नुकसान मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण यामुळे पसरलं होतं। धरणग्रस्त शेतकरी परिषदेचे कार्यकर्ते संजय तर्रेकर यांनी हत्तीबाबत कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता। त्याची दखल घेत आज वनविभागाने कळपाला हुसकावण्याची मोहीम राबवली। पहाटे 4 वाजल्यापासून कासर कांडगाव परिसरात हुसकावण्याची मोहीम सुरू झाली। वनक्षेत्रपाल सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली आहे। यामध्ये वनविभागाचे आरओ कातकर, LS पाटील, नागेश खोराटे आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता। मोहीममध्ये सुरबान, फटाके आदी साहित्यांचा वापर करण्यात आला। चितळे जेऊर व कासर कांडगावच्या जंगलाच्या बारीमध्ये ही मोहीम राबवण्यात आली। 3 हत्ती व 1 पिल्लाच्या पाठीमागे राहून काही अंतरावरूनच हुसकावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज।